नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण बऱ्याच दिवसातून भेटतोय आणि आज बऱ्याच दिवसातून एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय नक्कीच ह्या खूप सारा गॅप पडला बऱ्याच दिवसातून परंतु आता आपण कन्सिस्टन्सली भेटत राहणार आहोत नवीन नवीन टॉपिक्स मी तुमच्यासाठी तयार केले ते मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला सर्वप्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनलाही प्रेस करा जेणेकरून तुम्हालाही समजेल की जर काही अपडेट्स येतात तर तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आणि व्हिडिओ एकदा संपूर्ण पाहिला आवडला तर जाता जाता लाईकही करू शकता तुम्ही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर मित्रांनो आता बऱ्यापैकी मार्केट पडले बऱ्याच जणांना वाटतंय की कि आणखीन किती पडेल किती वर जाईल थोडा बॅक पण देत याच्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर देतोय परंतु तरीही काही गोष्टी सांगणं दाखवणे महत्वाचं असतं महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही टेलिग्राम फॉलो नसेल केला तर पहिल्यांदा टेलिग्राम फॉलो करा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली का तर तुम्हाला तिथे रोजच्या रोज डिटेल अपडेट मिळणार आहेत माझ्याकडून तर मित्रांनो आज आपण बघणार आहे की आता मार्केट पडतंय तर आत्ताच्या कंडिशन्सला गुंतवणुकीसाठी महत्वाचे शेअर्स कुठले आहेत आता काही दहा शेअर्सची मी नावं सांगणार आहे परंतु मित्रांनो हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही ही एक एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय त्यामुळे आपण बघूया की गुंतवणुकीसाठी आता कुठले शेअर्स आहेत मार्केट पडले आणि मी जर लाँग टर्मचा विचार करतोय तर ह्या दहा शेअर्सवर मला आता लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून लॉंग रनमध्ये ज्यांचे पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी असतील की लोक ॲव्हरेज करू शकतात आणि ज्यांना नवीन घ्यायचं ते विचार करू शकता स्वतःचा अनालिसिस वापरून तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन करा तर चला थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ लावणार नाही आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या इन्साइट खूप चांगली माहिती तुम्हाला याच्यामधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला शेअर्स आहे मित्रांनो डिमार्ट डिमार्ट बाबत मी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी बोलत असतो तुमच्याशी खूप वेळा शेअर केल्यात डिमार्ट बाबत मी खूप पॉझिटिव्ह आहे का तर ती फंडामेंटल आणि टेक्निकली खूप स्ट्रॉंग कंपनी आहे जर ह्या कंपनीच्या चार्टचा विचार केला मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता की कंपनीचा चार्टने एक टॉप बनवला होता ह्या साइडला बरोबर तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता की ते एक टॉप बनवला होता आणि तिथून कन्सिस्टंटली डाऊन साईडला होता जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास तो येऊन गेला बरोबर आता इथून थोडं दाखवायचा प्रयत्न करतोय की मला वरती जायचंय मला असं वाटतं जर लॉंग रनचा तुमचा जर पोर्टफोलिओ आहे तुम्ही ऑलरेडी त्याला घेतला असेल तर मला वाटतं थोडं आपण इथे थोडं अव्हरेज करायला हरकत नाही परंतु शेवटी तुमचा सल्ला आहे याच्यामध्ये मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाही एक स्वस्त प्राईज राहील येणाऱ्या काळामध्ये एक चांगली रॅली आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते तर पहिलं नोट डाऊन करून नाव ठेवा डी मार्ट ओके okay? आता याच्यानंतर ना काही या दुसरा स्टॉक तुम्हाला सांगणार आहे मी okay? याच्यामध्ये डिमांडबाबत आपण थोडे वगैरे बघितलं याच्यामध्ये ओके याच्यानंतर ना आपण बघूया इन्फोसिस आय टी सेक्टरचं नाव घेतलं तर इन्फोसिस हे खूप महत्वाची कंपनी आहे इन्फोसिस पण बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर पाहत असाल तर आय टी सेक्टरच इंडियातला असेल किंवा ग्लोबली सगळं सेलिंग प्रेशरमध्ये होतं तर इन्फोस ही बऱ्या इन्फोसिस ही बऱ्यापैकी याच्यामध्ये पडलेला आहे तर मित्रांनो आता आपण बघूया इन्फोसिसमध्ये सध्याच्या कंडिशन्सला आपल्याला काय दिसतंय इन्फोसिसला काय केलं पाहिजे तर याचा जर चार्ट बघितला तर एक गोष्ट काय लक्षात येते की ऑलरेडी बऱ्यापैकी करेक्शन याच्यामध्ये झालेलं आहे आत्ताची जर प्राइस बघितली तर पंच साडे पंधराशेच्या आसपास तो आत्ता ट्रेड करतोय बरोबर मला असं वाटतं जर तुम्ही लॉंग रमचा विचार करताय तर ही एक स्वस्त प्राईज याच्यामध्ये आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठलाही शेअर्स आपण ज्यावेळी पण खरेदी करतोय त्यावेळी एकदम खरेदी नाही करता नेहमी पार्शियल वाईंग पार्टली पार्टली घेत राहायचं म्हणजे एक ॲव्हरेजिंग करायला मदत होते बरोबर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एकदम घेऊ का मार्केटचं काय होईल तर एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळेल की त्याच्यामध्ये मार्केटचा पुढचा व्ह्यू पण तुम्हाला मी इन डिटेलमध्ये द्यायचा इथे प्रयत्न करणार आहे तर दुसरा स्टॉक्स आहे इन्फोसिस याच्यानंतर ना हे बँकिंग सेक्टरमधला कोटक बँक लक्षात ठेवा डी एफ सी बँक आणि कोटक बँक ह्या दोन बँका प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी आपण याच्याबद्दल खूप सारे व्हिडिओमध्ये आधीही बोललोय सेमिनारमध्ये वेबिनारमध्ये इन डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये बोलत असतो तर कोटक बँक मला का चांगला वाटतो याच्यामध्ये जर याच्यामध्ये आपण विचार करायला गेलं तर लक्षात ठेवा की याच्यामध्ये मार्केटचा एक फॉल आहे दोन हजार वीस साली ते जेवढे पडलं होतं इथून मार्केटने वरच्या साईडला एक रॅली दिली आता लक्षात ठेवा मार्केटनं भरभक्कम आणि एक चांगलं हेल्दी करेक्शन इथं दिलं या करेक्शनमध्येही तो खूप सारा पडलेला नाही तुम्ही ते जर एक ऑब्झर्व केलं असेल तर एवढ्या करेक्शनमध्ये पण त्याने जी एक लेवल फॉलो केली ले होती सपोर्ट ब्रेक केला नाही त्याने आणि एक रेंज बाउंड झोन आहे साहजिकच त्याचा हा एक बाउंड झोन आहे परंतु हा अजूनही मोठ्या ब्रेकआउट मध्ये गेलेला नाही परंतु लॉंग टर्मचा जर विचार असेल माझा तर मला वाटतं ही चांगली आणि स्वस्त प्राइस आहे का न, तर एवढ्या पडझडीमध्ये पण हा एवढा पडलेला नाही म्हणून मला वाटतं कोटक बँकेवर तुमचं लक्ष राहू द्या कोटक बँकेनंतर ना आपण आता पुढचा स्टॉक बघूया बरोबर पीडी लाईट आता पीडी लाईट कुठली कंपनी आहे तर फेविकॉल नाव सगळ्यांनी ऐकलं असेल बरोबर आजकालच्या मध्ये पीडी लाईट माहीत नाही मला वाटतं अशी खूपच कमी माणसं असतील आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी पहिल्यांदा माहीत करून घ्या पीडी लाईटबाबत कारण फंडामेंटली आणि टेक्निकली खूप स्ट्रॉंग कंपनी ही तर पीडी लाईटचा जरी विचार करायला गेलं तरी सेम कंडिशन येते मार्केट करेक्शन जरी आलं तरी मोठ्या प्रमाणात तो पडलेला नाही आणि एक अपट्रेंड दाखवायचा तो इथे प्रयत्न करतोय तुम्ही ते जर चार्टवर त्याच्यामध्ये बघितलं तर एक रॅली डाऊन साईडला दिली होती बरोबर परंतु इथून थोडा तो वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय तर मला वाटतं लॉंग टर्मचा जर तुमचा विचार असेल तर याच्या बाबत विचार करायला काही हरकत नाही आहे ओके हा आहे पीडी लाईट लक्षात ठेवा पी डी लाईट एक चांगलं याच्यामध्ये स्ट्रक्चर बनवायचा प्रयत्न करतोय म्हणून आपण पी डी लाईटबाबत विचार करू शकतो पी डी लाईट नंतर ना आहे पॉलिकॅब पॉलिकॅब ही कंपनी जी आहे ना ती केबल्स आणि वायर्स बनवते आणि एक ब्रँडेड अँड ट्रस्टेड नाव आहे हो याच्या आहे फिल्डमधलं तर आणि दिवाळीचे जे तुम्हाला काही स्टॉक्स रिकमेंड केले हो होते त्याच्यामध्येही तुम्हाला सांगितलं होतं की पॉलिकॅपमध्ये आयजनं इन्व्हेस्टमेंट ह्या वर्षी वाढवली आहे लॉंग टर्मचा विचार करता सध्या खूप चांगला आहे आणि महत्वाची गोष्ट चार्टवर काय दिसते बघा बरं ऍक्च्युली मार्केटमध्ये एवढा फॉल आला होता तर त्या फॉलमध्ये पण तो, तो कन्सिस्टंटली वरच्या दिशेने गेला आणि मोठी पडझड इथे कुठलीच आपल्याला दिसली नाही एका झोन झोनमध्ये खेळतोय कारण लक्षात ठेवा मार्केट पडतंय तरी तो मोठ्या प्रमाणात पडलेला नाही ही, ही खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट असते जर मी लॉंग टर्मचा विचार करतोय किंवा एक स्टॉक स्पेसिफिक विचार करतोय त्या कंडिशन्समध्ये तर मला असं वाटतं की इथे एक छान सपोर्ट आहे याला आणि ही प्राइस जर मी लॉंग टर्मचा विचार करतोय तर एक स्वस्त प्राइस मला वाटते बाकी तुम्ही तुमचा अनालिसिस याच्यामध्ये लावून घेऊ शकता किंवा नाही याचा विचार करू शकता ओके हा होता पॉलिकॅप नाव लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये की जो होता पॉलिकॅप बाबत ओके okay? चला पुढचा घेतो त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया कुठला स्टॉक आहे तर एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग सेक्टर मधली एक कंपनी आहे मोस्टली बऱ्याच वेळेला आपण प्रायव्हेट बँकांबाबत बोलतो परंतु चा विचार जर केला तर एसबीआयने गेल्या वर्षी एक चांगला ब्रेकआउट दिलाय ह्याच्या आधी काय व्हायचं की का रेंज मध्ये खेळत राहायचा दीडशे ते दोनशे दोनशे ते अडीचशे किंवा अडीचशे ते साडेतीनशे परंतु एक चांगलं फंडामेंटल थोडं ब्रेकआउट दाखवले आता साहजिक आहे मार्केट डाऊन मध्ये परंतु एक गव्हर्नमेंट कंपनी आहे ओके जरी ग्रोथ फास्ट नसली देत तरी कन्सिस्टंट परफॉर्मर आहे हा निपटीमधला त्यामुळे मला वाटतं जर तुम्हाला लॉंग टर्मचा जर विचार असेल तर आय ही पण चा चा, ता, एक चांगली भेट ठरू शकते ओके आय नंतर ना पुढचा स्टॉक आहे ऑटो सेक्टरचा टाटा मोटर्स आता टाटा मोटर्स बद्दल सध्या बघितलं की जसं इलेक्ट्रिकल व्हेकल्स आलं तसं टाटा मोटर्सने एक लीड बनवून ठेवला होता बरोबर आणि मार्केटमध्ये एक चांगला शेअर्स त्यांचं जे होत ते त्यांनी वाढवलं शेअर्स पर्सेंटेज म्हणजे गाड्यांचं सेल्स असेल नवीन गाड्या असतील वगैरे वगैरे आणि साहजिकाई कंपनीने एक चांगला त्याचा चार्टवरही दाखवायला परफॉर्मन्स सुरुवात केली होती आता ऍक्च्युअल कंडिशन्समध्ये इथे जर आपण विचार करायला गेलो तर इथे काय दिसतंय बघा की याच्यामध्ये साहजिक आहे एक, एक रॅली झाली होती त्यानंतर हा पण थोडा डाऊन ट्रेंडमध्ये होता बरोबर परंतु असं दिसतंय इथे स्क्रीनवर तुम्हाला की एक डाऊन ट्रेंड नंतर थोडा हा अपसाईडला जायचा प्रयत्न करतोय ओके हा डाऊन ट्रेंडची लाईन आपण पुसून टाकूया याच्यामध्ये हा काय दाखवतोय की थोडा मला आता वर जायचा प्रयत्न करतोय थोडा ऑटो सेक्टर मला वाटतं बूम कंडिशन मध्ये येऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये फोकसमध्ये राहू शकतो हा ओके आता चढावळ चालू होईल तुम्ही मारुतीचे रिझल्ट बघताय मारुतीच्या गाड्या बघताय सहाजी टाटा मोटर्स पण येणार आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा तर त्यामुळे मला असं वाटतंय की ऑटो सेक्टरचा एक तगडा परफॉर्मर आहे हा जर तुम्ही विचार करता ॲटो सेक्टरच्या एखाद्या स्टॉक बाबत तर जसं मारुती मारुती तर छानच आहे याचाही विचार करू शकता मारुती काय रिकमेंड करत नाही बऱ्याच लोकांना थोडे कॉस्टली स्टॉक म्हणजे नको वाटत असतं ऍक्च्युली घेतले पाहिजेत किंमतीचा विचार नाही केला पाहिजे स्टॉक्स घेताना परंतु मला वाटतं ते मग तुम्ही टाटा मोटर्स वगैरे की जो स्वस्तात आहे थोडा याचा विचार करायला हरकत नाही ओके याच्या नंतर हे टाटा कंपनीचीच एक स्टील सेक्टर मधली किंवा मेटल सेक्टर मधली कंपनी आहे टाटा स्टील लक्षात ठेवा आता टाटा स्टील जर बघितलं तर स्टील इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं मार्केट कॅप असलेली कंपनी आहे बरोबर आणि इंडियाच्या ग्रोथमध्ये पण स्टील किती महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये आता याच्यामध्ये बघा टाटा स्टील मध्ये पण तीच कंडिशन आता ऍक्च्युअली हे कुठलेही बरेच स्टॉक अजून मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये नाहीत आपण जो विचार करतो या व्हिडिओमध्ये तो थोडा लाँग टर्मचा विचार करतोय लॉंग रनचा विचार करतोय त्याच्यासाठी ह्या गोष्टी सांगायचा सा प्रयत्न करतोय सेम कंडिशन आहे टाटा स्टील मध्ये पण ऍक्च्युअली काय न्यूजमुळे वगैरे तो खाली येत होता अजून पण थोडा तो डाऊनसाइड दिसतोय याच्यामध्ये ओके अजूनही थोडा डाऊनसाईड किंवा याच्यामध्ये नाही झालेला आता तो त्या कंपनीने त्याला स्प्लिट पण केलेला आहे ओके सांगायचा सा मुद्दा हाच आहे की मला पहिली गोष्ट मी जर लॉंग टर्मचा विचार असेल तर मला स्वस्तात शेअर्स घ्यायचे आहेत आणि जर स्वस्तात घ्यायचे आहेत तर मला वाटतं की सध्याची जी प्राइस आहे ती पार्शिल खरेदीसाठी थोडी उत्तम प्राइस वाटते मला ओके हा होता टाटा स्टील याच्या ना आहे टाटा स्टीलच्या पुढे जाऊ आपण विनती ऑर्गॅनिक्स बरोबर आता विनती ऑर्गॅनिक्स जो आहे तो स्टॉक कुठलाही माहिती आहे का तुम्हाला तर ही एक केमिकल सेक्टरची कंपनी आहे लक्षात ठेवा बऱ्याच जणांना ही माहीत नसेल किंवा परंतु मी याच्या आधी ही बऱ्याच वेळेला ह्या कंपनीबाबत बोललेलो आहे आणि आज जे पण काही स्टॉक देतोय मी त्या सगळ्या स्ट्रॉंग कंपन्या देतोय म्हणजे काही जे पण नवीन लोक असतात त्यांचा पोर्टफोलिओमध्ये मजबूत कंपन्या सुरुवातीला असल्या पाहिजेत का तर पोर्टफोलिओ आधी भक्कम बनवू नंतर ना आपण पुढच्या गोष्टींचा विचार करू शकतो आता विनती ऑर्गेनिक्सचा जर आपण विचार करायला गेलो ओके चला विनती ऑर्गॅनिक्सचा हा चार्ट आहे लक्षात ठेवा विनती मध्ये पण महत्वाची गोष्ट काय झाली बघा इथे ऍक्च्युली एक रॅली दिली म्हणजे दोन हजार वीस नंतर बऱ्यापैकी कंपनीने रॅली पकडली होती करोनाच्या काळात जो फॉल आला होता त्याच्यानंतर ना ही एक रॅली पकडली आणि ह्या नंतर पण हा ज्यावेळी मार्केट करेक्शन मध्ये गेलं ह्या वर्षी म्हणजे नॉर्मली नोव्हेंबरमध्ये आपण जी लेवल काढल्या ले होते तिथपासून तुम्ही जर पाहिलं चार्टवर काय दिसतंय मित्रांनो तर ऍक्च्युली कुठेच मोठं करेक्शन नाही दिसत ना एक छान सपोर्टवरच तो खेळतोय याचा अर्थ ज्यावेळी पण एखादी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असते त्यावेळी तिला बाहेरच्या गोष्टींचा किंवा टेक्निकल चार्टवर स्ट्रॉंग आहे बिझनेस स्ट्रॉंग आहे तर त्यांना काही फरक नाही पडत मग काही न्यूज येऊ द्या थोडा फ्लक्च्युएट होईल वरच्या दिशेन जाईल तर केमिकल फील्डची चांगली कंपनी आहे लॉंग टर्मच्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच तुम्ही या कंपनीचा विचार करू शकता बरोबर हा होता विनती ऑर्गॅनिक्स चला विनती ऑर्गॅनिक्स नंतर आपण पुढच्या स्टॉककडे जाऊया विनती ऑर्गॅनिक्स नंतर आहे निफ्टी भीस हा निप्टी भीस आहे ईटीएफ आहे ईटीएफ बाबत मी आधी बऱ्याच वेळेला बोललोय ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी वर कार्ड्स वर जाऊन त्याच्याबद्दल चेक करा म्हणजे वर कार्डमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती देईल की निफ्टी बीच काय आहे तर जर तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर थोडक्यात निफ्टी बीज हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे तर निफ्टी बीज हा एक चांगला ट्रेंडिंग परफॉर्मर निफ्टी प्रमाणे चालतो जर वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये मार्केट वरच्या दिशेने जाणार साहजिक आहे बऱ्यापैकी पडले इथून एक बॅक घेतोय तर नक्कीच निफ्टी बीज तुमच्याकडे असावा याला एक ऑप्शन पण मी दिला होता ईटीएफ मधलाच मफॅन म्हणून होता मफँँग पण एक एफच आहे हा मफँग काय करतो तर जगातल्या ग्लोबली ज्या अमेरिकेतल्या कंपन्या टॉप टेनच्या जसं की फेसबुक ॲमेझॉन बायडू ट्विटर टेस्लाय ओके फेसबुक त्यांची नावं मी ऑलरेडी दिली होती याच्यावरही एक व्हिडिओ बनवला होता हाही मला वाटतंय एक चांगला स्वस्तात मिळतो आपण जर बघितलं तर तो, तो ज्यावेळी लॉन्च झाला त्यावेळी नॉर्मली काहीतरी फिफ्टीच्या आसपास होता इथपासून त्याने एक रॅली द्यायचा प्रयत्न केला होता ओके इथपासून तो जवळपास हा टॉप पकडला नंतर ऍक्च्युली सेल ऑफ आला म्हणजे ग्लोबली, ग्लोबली जसं सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या टॉप आय टी सेक्टरच्या कंपन्या मागील पाच सहा महिन्यापासून आहेत आपण सगळेजण बघतोय त्यामुळे साहजिक आहे हा पण पडलाय परंतु भिनायची गरज नाही मला असं वाटतं की ह्या कंडिशनला मी जर याला खरेदी कर करायचा प्रयत्न करतोय तर येणारी जी रॅली असेल त्याच्यामध्ये मला हा चांगले रिटर्न्स देणार आहे ओके त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा मफँग आहे सध्या आय थिंक चाळीस बेचाळीसच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय तर मला वाटतं तुम्ही जर ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंटचा विचार करताय अमेरिकेतील कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करताय तर हा स्वस्तातला आणि बेस्ट ऑप्शन मला तरी वाटतो तुम्ही अभ्यास करा याचा डिटेल व्हिडिओ पण आपण आधी बनवलेला आहे त्याच्याकडे जावा आणि तुम्ही त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करा ओके चला आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील मफँग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये सांगितलंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर बरेच जे दहा कंपन्या होत्या दहा कंपन्यांची माहिती बघितली याच्यामध्ये कुठले स्टॉक्स घ्यायचे गुंतवणुकीसाठी सध्या थोडं पोषक वातावरण तयार होतंय ओके okay, तर आपण पण थोडीफार एंट्री करून ठेवली पाहिजे ओके okay? तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला विसरू नका आणि आणखीन तुम्हाला कुठले टॉपिक्स पाहिजेत तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याच्यावर आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विविध व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत आणि भेटत राहूया आठवड्यामध्ये आता विविध प्रोग्राम्स आहेत तुमच्यापर्यंत सगळे शेड्यूल्स हळूहळू येतील माझ्याकडून तरी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि आवडला तर एक लाईक जाता जाता करून जाऊ शकता थांबूया इथे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद